माझ्या स्वामींची माझ्या बाबांची पालखी नाचवू सारे, माझ्या स्वामींची माझ्या बाबांची पालखी नाचवू सारे, माझ्या स्वामींची माझ्या बाबांची पालखी नाचवू सारे। स्वामी रंगात जाऊया रंगून सारे, माझ्या स्वामींची माझ्या बाबांची पालखी नाचवू सारे। सर्वांनी भजन करायचं आहे, खूप वेळ झालेला आहे।
15-20 मिनिटात बाबाजींचा जन्मोत्सवी, त्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. प्रसादाची पण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कृपया आज आपलं सद्भाग्य आहे अभाग्य आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्मोत्सव डोळ्यांना अनुभवायला आणि पाहायला भेटतो. हे फार मोठं भाग्य आपलं आहे. या प्रसंगी सद्गुरु जनार्दन स्वामींचा जन्मोत्सवाला बघणार आहेत, पाहणार आहेत. आणि म्हणून सर्वांनी दोनच मिनिट भजन. हर हर महादेव शंभो महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांच्या संस्कारानं, आचारानं आणि विचारानं घडलेला हा माझा महाराष्ट्र, विशेषतः संतांच्या चरणस्पर्शानं पुनित झालेला हा महाराष्ट्र, विशेषतः भारत भूमीत जन्म घेणं हे मुळातच भाग्य आहे. महाराष्ट्रात जन्म घेणं अभाग्य आहे आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यात जन्म भाग्य हे सद्भाग्य आहे. नाशिक जिल्ह्यात जन्म घेणं सद्भाग्य. अशा या पवित्र पावन भूमीत आपण म्हणतो फक्त पवित्र तो देश, पावन ती भूमी, जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास जन्म घेतात. आम्हाला एवढं मोठं भाग्य वाटत आहे की आज एवढे मोठे संत आमच्या पंचदर्शनामधील आखाड्याचे रस्ते कामांकरीत केलेले मी जास्त नाही तर जेवढे तुम्ही बसले ते तेवढी असते असं बाहेरचा कार्यक्रम असतो. आणि म्हणून आमच्या पंचदर्शनाम जुन्या आखाड्याचे सचिव सेक्रेटरी पद्मानंद सरस्वती जी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहे. आपण त्यांचं काळ्याच्या गजरात स्वागत करूया. पंचदर्शनाम जुन्या आखाड्याचे सचिव आणि सेक्रेटरी जी आपले यतीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण काळ्याच्या गजरात स्वागत करूया. पंचदर्शनाम जुन्या आखाड्याचे थानापतीजी भारतीजी, अरुण भारतीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे काळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यानंतर आपल्या पाठीमाग बालकनाथ बाबा आहे, सुनील बाबा आहे, भीमाशंकर बाबा आहे, आमचे शिव सतीश पुरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे शिवेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही आपले शिष्यच आहेत, त्यांचे आपण काळ्याच्या गजरात स्वागत करूया. उपस्थित
अतिमाया शक्ती जगदंबा परंबा तुमची सेवा आणि तुमच्यामुळं नवरात्र उत्सव होतो. तुम्हाला पहिल्यांदा जय जनार्दन नमस्कार. विशेषतः भाविक भक्तजन नजरे पुरत नीटपर्यंत बसले, कारण तुमचा खिशात ज्यावेळेस काढल्या जातात त्यावेळेसच ते आम्हाला देतात, म्हणून तुम्हालाही जय जनार्दन. असा हा आनंदाचा उत्सव आहे, आनंदाच्या दोरी आनंद तरंग सप्ताह आहे. आणि आज विशेष म्हणजे दोन कीर्तन झाले. पहिलं कीर्तन आपल्या कोण होत्या, वनिताताई पाटील होत्या, आणि त्यानंतर आमच्या वरहणीताई ठाकरे यांचं झालं. अतिशय सुंदर कीर्तन त्यांनी केलं. आम्ही तुमचं काळ्याच्या गजरात स्वागत करतो. तुम्ही म्हणाल या ठिकाणी आपण महिला मंडळाचा सप्ताह ठेवतो. बाबांनो, आपण इतर वेळेस नवदुर्गाची पूजा करू शकत नाही, इतर वेळेस आदिमाया शक्ती, कारण शिवाची पूजा केल्यानंतर शक्तीची पूजा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. आणि शक्तीची पूजा नाही घडली तर आपण अधुरा असतो हे लक्षात घ्या. त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, एक आहे प्रकृती आणि एक आहे पुरुष. पुरुष पूर्ण तेव्हाच होतो ज्यावेळेस त्याला प्रकृतीची भेट होते. आणि म्हणून प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्ती, आणि शक्तीची उपासना करणं कोणत्या पद्धतीने करावं, म्हणून आपण या ठिकाणी नऊ दुर्गाच्या रूपातून आठ दिवस दुर्गा स्वरूपानं त्या कीर्तनकार येतात. आणि बाल कीर्तनकार येऊन या ठिकाणी अतिशय सुंदर कीर्तनासाठी ह्या टाळकरी अनाथ आहे. बाबांना आपण चांगल्याला तर कोणीही भोजन दे, पण आमचं गणेश या ठिकाणी त्र्यंबकेश्वर जवळच असलेल्या नगरचे हा लेकर यांना तुम्ही पुरणपोळ्या आणि मांडे खाऊ घालतात, प्रत्यक्ष देवीला जेव घालतात हे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. म्हणून तुम्ही एक निवेदन आम्ही आखलं गेलं, लक्षात घ्या. विशेषतः मार्गदर्शन आपल्याला ज्या कल्याणताईचं मिळतं, या ठिकाणी जे साऊंड सिस्टीमवाले नंदू असेल, जे कॅमेरेवाले समोर उभा आहे ते आहे, आणि ज्यांनी आज आपल्याला पंगत दिली कोण आहे, साहेबराव मुघल यांनी आज सर्वांसाठी एक दोन क्विंटलची खिचडी बनवली, त्यांचे आपण काळ्याच्या बोलतात. केळीचं कोणी दिले, केळी आपले हरियाणाचे बघा सहज दर्शनाला आले आणि त्यांनी बाबाजींकडे पाहिलं 5-10 मिनिटं, त्यांना काहीतरी अनुभूती आली आणि त्यांनी सांगितलं बाबाजी जेवढे लोक असतील ओळख नाही काही नाही, पण तेवढ्याला मला केळी द्यायची आहे. त्यांनी एक टेम्पोभर केळी आणून दिलेली आहे. त्यांच्याही आपण काळ्याच्या दगडात शेतचं स्वागत हरियाणाचं आलेलं. आणि आता मात्र 10 मिनिटं आपण बाबाजींच्या जन्मोत्सवाकडे जाऊया, पाहूया त्या महापुरुषांचा जन्म, पाहूया त्यांचं या ठिकाणी काय असेल त्या महापुरुषांचं जीवन चरित्र, काय असेल ते सद्गुरु जनार्दन स्वामी कसे असतील, ते कसे या भूतलावर माळसाबाईच्या कुशीत जन्म ज्यांनी घेतला ती कुश किती पवित्र असेल, किती पात्र असेल, जेणेकरून माझे गुरु माऊली जनार्दन स्वामी माझ्या माळसाईच्या कुशीत जन्माला आलेला आहे. म्हणून आज आमचं भाग्य आहे, उदळले भाग्य आता अवघे चिंतार संत दर्शन म्हणून संतांचं दर्शन. बाबांनो, आपण जीव आहे, आपल्याला यावं लागत, संत येतात आणि देव अवतार घेतो, एकाला यावं लागतं, एक येतात एक अवतार घेतात. परित्राणां साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. युगायुगाला येणारा देव विशेष कशासाठी, परित्राणां साधूना साधूसाठी, सज्जनासाठी, भगवंताची भक्ती व्हावी, अखंड हरिनाम सप्ताह व्हावं, अखंड यज्ञ व्हावं, अखंड मुखातून नामस्मरण निघावं, संस्कार आणि संस्कृतीचा आणि धर्माचा आणि प्रचार प्रसार व्हावं, त्याच्यासाठी जर दुष्टांचा नाश करायचा आहे, दुर्जनांची होळी करायची आहे, अशासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो. परंतु कंस गेला, रावण गेला, दुर्योधनासारखा गेला आणि सगळेच गेले, आता राहिलेच राक्षस नाही, तर मग संत कशासाठी येत. अवतार तुम्हाला
जीव मागतो. एका ठिकाणी एक डॉक्टरने सांगितलं, बाबा आता बाबाजींच जीवनचरित्र खूप सुंदर नाशिकाश्रमात जन्मोत्सवानंतर त्यामध्ये एक दृष्टांत घडत आहे. एका डॉक्टरांनी सांगितलं की कोणीही पेशंट असेल तर जर बऱ्याने झालं तर त्याला 2000 रुपये बक्षीस. एक जर माती फिरू आलं, त्याने सांगितलं, अहो डॉक्टर माझ्या जिभेला अजिबात चव नाही. त्याला वाटलं चव आपण सांगायचीच नाही, त्याने डॉक्टरने किती प्रयत्न केला. डॉक्टर विचारलं, त्याने सांगितलं 22 नंबरचं औषध घेऊन या. 22 नंबरचं औषध तोंडात टाकलं तर हळूच म्हणतो, डॉक्टर इथं पेट्रोल आहे. डॉक्टरने सांगितलं काढ 200 रुपये. हा गेला त्याला फसवायला, पण तोच फसला गेला. दुसऱ्या वेळेस असं झालं की त्याला वाटलं आता आपण मतीमंदही असू डॉक्टर, म्हणून परत आलं. कधी कधी माणूस एक दिवस असा आला की डॉक्टर डॉक्टर मला अजिबात दिसत नाही म्हणे. आता आता तरी आपण डॉक्टरला फसू भाऊ, डॉक्टर अजिबात दिसत नाही बघा माझ्याकडे. डॉक्टरने सांगितलं काही काळजी करू नको, ए चाल आमका आमका ड्रॉप घेऊन ये. डॉक्टरने विलाज बिलाज केला आणि हळूच सांगितलं, मी थकलो बाबा तुझ्या पुढं, मी मला माफ कर, मीच तुला पैसे देतो, जाऊ दे 2000 गेले चालेल. त्याने अशी नोट दाखवली आणि डोळ्यापुढे दाखवल्यानंतर सांगतो, डॉक्टर ही तर 20 रुपयाची नोट आहे. डॉक्टरने सांगितलं दे 2000. परीक्षण जीव कसा फसलं जातो अजून सांगू जास्त नाही लांब. आमच्या अंगावर भगवा आहे, हे आमचं मुळात राज्य आहे. गुरु जनार्दन स्वामीकडं महाराष्ट्रात हा भगवा कपडा पाहिला. ज्या वेळेस प्रत्यक्ष प्रसंग असा येतो की विश्वंभर बाबा सातवी पिढी म्हणजे पहिल्या पिढीमधले तुकाराम बाबाच्या पिढीमधले विश्वंभर बाबा पांडुरंगाच्या वारीला कायम जायचे, कायम कायम वारी करायचे, वारी चुकत नव्हते, एकदाच वारी चुकत नव्हते. पण एक दिवस असं झालं की पाय थरथर कापायला लागले, हात थरथर कापायला लागले आणि मग स्वतःच्या पत्नीला सांगितलं की अग माझे हात थरथर कापताय, पाय थरथर कापताय, मला आता डोळ्यानं कमी दिसताय, काय करू, माझी वारी चुकेल, आज मला वारीला गेलंच पाहिजे. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, आता नाही तर राहिलं काय तुमच, पाय जर थरथरताय, दहीचे दिवस आले, आता काय काळजी करताय. त्याच वेळेस प्रार्थना केली की पांडुरंगा तुझ्याला आता काय करता, कशासाठी एवढं तळमळ, कशासाठी करतात, काहीच नाही, माझी तळमळ संसारासाठी नाही आहे, माझी तळमळ वारीला जाण्यासाठी आहे, की मला आज पांडुरंगाचं दर्शन होणार नाही म्हणून माझी तळमळ आहे, म्हणून तळमळ आहे. त्याच वेळेस डोळे झाकले, पांडुरंगाला विठेवर कळालं की आज माझा भक्त माझी वाट पाहतो, त्या पायाने येऊ शकत नाही तर मी माझ्या पायाने त्याच्या घरी जातो. देव डोळ्यासमोर उभा राहिले आणि सांगितलं, बाबा आज मी तुझ्याकडेच राहणार आहे, तुझ्या मळ्यात, तुझ्या आंबराईच्या बागात मी आज तुला दर्शन देणार आहे. सकाळी उठले, टिकाव घेतला, पावडं घेतलं आणि 4 माणसाला सांगितलं, चला मी सांगेल तिथं खांदा. असे चालता 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 सुगंध आला आणि तुळशीचा सुगंध जिथं आहे तिथं पांडुरंग उभा आहे, लक्षात घ्या. म्हणून तुळशीचं झाड आपल्या घरापुढं नेहमी पाहिजे, तुळशीचं वृंदावन आपल्या घरापुढं, जिथं तुळशीचा वास निघाला त्या जमिनीतून आणि त्याच ठिकाणी माझी इथंच देव आहे असा ख्याती करून विश्वंभर बाबाने सांगितलं आणि तेवढ्यात खणलं गेलं. 2 फूट 3 फूट खणल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणून विठोबा आणि पांडुरंगाची आणि माझ्या रुक्मिणीची मूर्ती प्रत्यक्ष बाहेर आली आणि त्याच वेळेस सगळ्या गावानं दर्शन घेतलं. कोणाच, विश्वंभर बाबाचं, देवाचं नाही घेतलं. अगोदर विश्वंभर बाबाचं घेतलं आणि विश्वंभर बाबाने पांडुरंगाला सांगितलं, देवा तुम्ही तिथून माझ्यासाठी इथं आला. मला एकच सांगायचं आहे, मराठवाड्यात सद्गुरु जनार्दन स्वामींचा अवतार झालेला आहे, टपर गाव आहे बाबाजींच,
मामाचं गाव पन्हाळ तालुका आहे, औरंगाबाद जिल्हा आहे. अरे मोहिते पाटील घराणा आहे, साताऱ्याकडचं घराणा आहे. मुळातच मोहिते आहे, मोठे घराणा आहे. अरे छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याच्या त्या सेवेसाठी वेरूळच्या घुष्णेश्वराजवळ आलेला आहे. भोसले घराण्याचा वारा सांभाळताना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मावळे म्हणून मोहिते पाटील घराणं आलेलं आहे. आणि त्याच वेळेस राहणं आपलं टापरगाव नोंदलेलं आहे. आणि त्या टापरगावच्या वाड्यामध्ये मल्हारी मार्तंड एक समाधी आहे. 100 वर्षापूर्वी त्यांनी सांगून ठेवलेलं होतं, ज्यावेळेस त्यांची समाधी झाली आणि बाबाजींच्या तिसऱ्या पिढीमध्ये सांगितलं होतं की अरे एक एक महान शिव गंगेच्या काठी, शिव नदीच्या काठी प्रत्यक्ष तुझ्या घरात भगवान शंकराचा अवतार होणार आहे, हे केव्हाच मार्तंडांनी सांगून दिले. म्हणून अजूनही परंपरा आहे टापरगावची की जर कोणाला लग्न लावायचं असेल तर त्या समाधीवर दर्शन घेतल्याशिवाय लग्न लावता येत नाही. त्याच समाधीतल्या त्याच संतांना अगोदरच सांगितलं होतं की एक शिव अवतार शिवना नदीच्या तीरावर जन्माला येणार, ते दुसरे तिसरे कोणी नसून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी येणार होते. उत्सव म्हणून सांगितलं काय मिळत नाही ह्या नवरात्रांना. आज सकाळी देवी भागवत मध्ये कथेमध्ये इतकं सुंदर प्रसंग आला. एका राजानं यज्ञ केला, मनात धरलं की मला मुलगा व्हावा. पण त्या राजाची पत्नी होती ती म्हणत होती नाही ब्राह्मण देवता, जरी पुत्र कामेष्टि यज्ञ केला असेल परंतु मला मुलगी हवी आहे, कारण मुलापेक्षा मुलगी बहीण प्रकाश देते दोन्ही घरी, मला मुलगी पाहिजे. आता मुलगी झाली तर कावड तोंड लाकडं करतात मलाच कळत नाही जेवढं. आणि लक्षात घ्या शेवंताबाई त्या ठिकाणी म्हाळसा आपलं याच्यावरती सुंदर असं हे आहे आपलं दोन खुलताबादच्या वरती गिरजामाता अतिशय पवित्र स्थान आहे. आणि त्या ठिकाणी ती पायी पायात काही नसताना दर पौर्णिमेला आईच्या दर्शनाला जायची. आणि सेवंताई माळसाईची आई एकच मागणं करायची की मला अशी कन्या दे, अशी कन्या दे. बघा विशेष आहे पायी जायची. त्याच वेळेस सद्गुरु जनार्दन स्वामींच्या आईचं मागणं करणारी सेवंताई आणि सद्गुरूंच त्या आईचं जगदंबाचं दर्शन घेतलं. काही वर्ष वाऱ्या केल्या आणि वाऱ्या करता करता सहज असा पदर पसरला गेला आणि आईच्या हातातून जे फुल पडलं तेच फुल म्हणजे माझी माळसाई आहे, जनार्दन स्वामींची आई आहे. बाबाजींचं जीवनचरित्र जर तुम्ही 7 दिवस ऐकलं तर काय बाबाजी होते. आणि म्हणून आपल्या आईनं अखंड वारी केली त्या गिरजाईची गिरजा मातेची. म्हणून त्या ठिकाणी म्हाळसाईनं पण लहानपणापासूनच जसं जनाबाई म्हणते सुंदर माझे Oh,
आमदार साहेब आलेले आहेत, त्यांचं आपण तळ्याच्या गजरात स्वागत करू. अशा या जन्मोत्सवामध्ये ज्यांनी सद्गुरु जनार्दन स्वामींचा आशीर्वाद घेतला, असे आपले अनिल अण्णा कदम यांचे परत एकदा आपण तळ्याच्या गजरात स्वागत करू. आणि आजचा हा जन्माचा उत्सव आहे, लवकरात लवकर आपण काय करत होतो आता, सुंदर सुंदर पाहिलेले वोट करायचं परत आपले शेपूटला. सुंदर आहे का ते वरून खरवड खालून खरवड त्याला सुंदर म्हणलं गेलं. पण म्हणती धन्यवाद किती विशेष असेल कारण सुंदर पण ते नाही सुंदर माझे जाते गे जात राहत नाही एक ना एक दिवस जात ती म्हणते सुंदर माझे जाते ग फिरते चौऱ्याऐंशी योनी गिरी गोड सांगितलं एक योनी नाही एक गरका नाही पिठाचा मिठा पिठाचा जोगवा किती संतांनी काय काय म्हणलेलं आहे या शरीराला काय काय म्हणलेले तुम्हाला कुठे सांगवत एवढं चिंतन करायला वेळ नाहीये. तरी पण मदालसा म्हणते काय म्हणते मदालसा या शरीराला ज्याला आपण धन्यवाद सुंदर म्हणते सेवंतबाई त्याच्यानंतर म्हळसाई किती तपश्चर्या असते. म्हळसाईला 10-12 वर्षाची होती पाहुणे पाहायला आले येतात ना पाहुणे पाहायला म्हळसाईला आले म्हळसाई ती टपर का गाडी व्हायला नाही आले बरं का आता नाही आता तर काय गाड्या असते बघू बघू गाडी व्हायला आले घुंगराची गाडी सुंदर अशी गाडी आली आणि काय उगले पाटील तिकडचे मोठा फेटा मिळतात 100 एकर जमीन 12 जोड्या बैलाच्या त्या काळात किल्लारी बैल अतिशय आनंदाने आजी गाडी बैल पाहिलं मुलगी पसंत आता एवढी सात्विक मुलगी होती एवढी धार्मिक मुलगी होती पसंत होती दहेगावला दहेगावचे सगळं वऱ्हाड फाटून माटून काही दिवसांनी आलं आणि सुंदर असं शुभ विवाह पार पडला आहे. 13-14 वर्ष गेली किती कारण 14-13 वर्षानं 13-14 वर्षाच्या तपश्चर्यानं जे लेकरू जन्माला येणार आहे जे विश्वाचा जगद्गुरु विश्वनाथ जन्माला येणार आहे ते म्हणजे सद्गुरु जनार्दन स्वामी.
त्याच वेळेस अगदी काही दिवसांनी पान सुपारी वाटल्या गेली. तिकडं पान सुपारी वाटतात मराठवाड्यात, इकडं नाही वाटते. आणि पान सुपारी वाटल्या गेली सगळ्याला. आणि पहिलं असं असायचं, आत्ता सांगितलं की 2 महिने ज्या वेळेस मुलबाळ राहिलं तर सांगायचं काम नव्हतं, आता सांगायचं नाही, बाहेर जाहीर नव्हतं करीत. पण इकडची चोळी चोरायची आणि तिकडं त्या गावाला पाठवायची, टापर गावाला पाठवायची. त्यांना मग कळायचं की अरे काहीतरी प्रसाद मिळाला, म्हणजे सांगायचं नाही. 2-2 महिने फक्त ती चोळी चोरायची, म्हणजे तिला म्हणजे तो प्रकार तिकडं मराठवाड्यात असतो. आणि त्या प्रसंगानं ती चोळी तिकडे गेली, सगळ्याला कळालं की अडथळा मळसायला त्या. आणि असेच सुगीचे दिवस आले, नवरात्राच्या आईचे उत्सवाचे दिवस आले. अश्विन मास आहे, ललिता पंचमी आहे, शिके 1836 साली बाबाजींचे भजन आहे त्याच्यावर जन्माचा अतिशय. शक्य 1836 साली खूप गोड आनंद नाम संवत्सर, आनंद नाम संवत्सर आहे. अशा सुंदर त्या दुपारचा वेळ आहे आणि सुंदर दुपारच्या वेळेमध्ये आईला थोडस प्रसंग जाणवत आहे. आता आपले भगवान श्रीराम येणार तर आई म्हणे बाळ निघा असं अनेक प्रसंग. आई जनोबाबाची आई काय म्हणली असेल, काय म्हणली असेल ते डोळे ऐकायला होतं बाबा. एक गोडगोड प्रसंग आहे बाबाजींचा, जर खूप प्रसंग गोड आहे. आणि म्हणून त्याच वेळेस सकाळचा दिवस उरलेला आहे, सगळे कोणी सणा घालत आहे, कोणी रांगोळी घालत आहे. अतिशय सुना नदीला झुळझुळ असं पाणी वाहत आहे, खल 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 पाणी वाहत आहे. असा जोड पाणी सुना नदीला वाहत आहे. तेवढ्या वेळात प्रारंभ होणार आहे. आपण म्हणतो प्रारंभ अमूर्ता प्रभार सोडून गेली
महापुरुषाचे भगवान बाबा, भगवान गडीचे ते भगवान बाबा, आणि आईच्या अंगावरती असे लाकडं टाकले, सगळ्या बाजूला लाकडं टाकले, असे पूर्ण लाकडं टाकले, शरण रचल्या गेले. आणि तेवढ्यात एक मोठे महापुरुष आले, खूप मोठे संत आले. आणि संत आल्यानंतर त्यांनी सांगितले, कोण आहे एवढे लोक जमा झाले? त्यांनी सांगितलं, भगवान गडाचे एक महाराज आहे आणि त्यांच्याही या ठिकाणी त्यांचं देहांत झालेलं आहे, शरीर संपलेलं आहे, आणि म्हणून आता आम्ही चिता जाणार. त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही, पण मला 2 मिनिटं थांबा. त्यांनी पायाकडचे लाकडं काढलेले आणि तोंडावरचे लाकडं काढलेले, फक्त पोटावरचे लाकडं काढले आणि त्या लाकडं बाजूला केले आणि त्या पोटावरती साष्टांग नमस्कार केला, दंडवत केला. लोकांनी विचारलं, बाबा डोक्याचं दर्शन नाही, पायाचं दर्शन नाही, या पोटाचं का दर्शन घेतलं? त्यांनी एकच सांगितलं, ज्या आईच्या कुशीत एवढा मोठा संत आलं त्या पोटाच्या कुशीचं मी दर्शन घेतलं. जनार्दन बाबांच्या आईची कुश किती पवित्र असेल, त्या कुशीत, त्या माणसाच्या कुशीत साक्षात जनार्दन स्वामी आले. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रगट दिन म्हणून आज आहे. सर्वांनी एकाच वेळी आनंद संवत्सरा श्रीन माझे तिथि ललित पंचमी गुरुवार नक्षत्र आल्यावरती माहिती घेतली की इथल्या बसलेल्या भगिनींच्या पैकीच
या सत्यासाठी सगळ्यांना काहीतरी मुलाचं सहकार्य लाभलंय. खरं तर हे सगळं पुण्य मला असं वाटतं की तुमच्या आमच्या पदरी आपल्याला मिळालंय आणि ते राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं मिळालंय. आणि खऱ्या अर्थानं आजही आपल्यातच साक्षात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी असल्याचा आपल्याला भास होतो, आपल्याला अभाव जाणवत नाही. आणि ते केवळ त्यांचे शिष्य गुरुजन परमादरणीय परमपूज्य शिवगिरी महाराजांच्या कृपेने या सगळ्या गोष्टी शक्य आहे. नवरात्र उत्सवाच्या पर्वावरती होत असलेल्या महिलांच्या सर्व कीर्तनकार सोहळ्याच्या सत्याच्या निमित्ताने मी आपल्याला खूप खूप सदिच्छा देतो, शुभेच्छा व्यक्त करतो. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यश लाभू दे, आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होते. परमादरणीय परम पूज्य बाबाजींच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय जगन्नाथ. जय जनार्दन. आपण काळ्याच्या निग्रह स्वागत केले. विशेषतः बघा प्रौढ शास्त्रांमध्ये ज्यांनी जे एवढं मोठं भक्तगणांसाठी शेड निर्माण केलं, त्यानंतर भक्त निवास आणि संत वन ज्यांच्या संकल्पना त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही आश्रमाच्या आणि भक्तभाई भक्तांच्या आणि माता भगिनींच्या वतीनं स्वागत करूया. विशेषतः हे बघा आनंदा तेवढा आहे 151 महिला या सत्याच्या सभासद झालेल्या आहेत. दरवर्षी हा सत्ता व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. दुधात साखर, कारण नवरात्र येतो आणि आपल्या गुरुमाऊली जनार्दन स्वामींचा उत्सव येतो. निफाड तालुक्याला सर्वात जर प्रेम दिलं असेल आणि सर्वात जर व्यसनमुक्त केलं असेल आणि सर्वांच्या घरात जर सुख दिलं असेल तर ते भक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी. हे अंतकरणातून सांगतो की बाबाजींनी सगळ्यांचे संसार सुखाचे केलेले आहे, म्हणून प्रत्येकाला बाबाजींविषयी प्रेम आहे. आज एवढा समाज जर आला असेल तर बाबाजींचा जन्म उत्सव होणार आहे. या सद्गुरूने आपले लेकर सुखाचे केले, दोन दोन पिढीचे प्रसाद प्रत्येकाला येतील एवढी पिढी आहे. आणि द्रोणमध्ये कारण आम्ही जोपर्यंत तुम्हाला प्रसाद मिळतो आहे तोपर्यंत बोलत राहणार आहे, कारण प्रसाद घेऊन लगेच निघायचं, प्रत्येक पटेकाईपर्यंत प्रसाद गेला पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी योगदान दिलं, पंगत दिले असेल, त्यांचं मी परत एकदा टाळ्याच्या दगडात स्वागत करतो. 151 असेल, 200 असेल, पण हे बघा असं नाही की त्या 200 किंवा 151 महिलांनीच दक्षिणा द्यायची आणि बाकीच्यांनी असं नाही का बोल, कारण ह्या अनाथ मुले आपण घेऊन येतो. ज्यांना शक्य होईल उद्या परवा 2 दिवसात तर आपल्या येताना थोडेफार येऊन इथं याची नोंद करा की आम्ही ह्या आश्रमासाठी या मुलींसाठी काहीतरी देणार आहोत, लक्षात घ्या. म्हणून थोडं कळेल ना तुमचंही योगदान या ठिकाणी एवढं चांगल्या ठिकाणी व्हावं. आणि कोणाला वाटतं की हा सप्ताह अखंड चालू राहावा असं प्रत्येकाला वाटत असेल, आता एक प्रवचन सांगतो, जर आपल्याला पुढच्या वर्षी बी हा सप्ताह आणि जनार्दन स्वामींचं उत्सव व्हावं असं वाटत असेल तर सर्वांनी वर हात करा, तरच हा सप्ताह चालू राहील. नाहीतर पुढच्या वर्षी बा निबंध करू, कारण आमच्या मनावर गोष्ट आहे. मुली काल साठी वाटायचं, कारण मन आलं पुढच्या वर्षी जर फिरलं जालना जिल्ह्यात हा सप्ताह तर तिकडं जाईल जन्म. आमचं काही नाही, आमच्या मनातच असं हे फक्त तुमच्यासाठी. आमचं दररोज प्रवचन चालू आहे, दररोज असा कार्यक्रम चालू आहे. हे जर केवळ तुम्हाला हा आनंद मिळावा आणि तुम्हाला हा आनंद सद्गुरु जनार्दन स्वामींचा कृपा प्रसाद मिळावा म्हणून हा सत्ता ठेवलेला आहे. तिथेपासून आम्हाला मागच्या वर्षी तुम्हाला फोटोनी बाबाजींच्या जागेवर बसलेलं आहे, 2,50,000 रुपये आश्रमाची वकिली द्यावा लागले. ह्याही वर्षी 1,50,000 रुपये द्यावा लागल, वा तुम्ही काळावाज राहिले म्हणजे आश्रमच द्यावा असं तुम्हाला वाटतं. आम्ही फक्त यावं आणि पाहावं, चांगली गोष्ट आहे. तुमचाच पैसा आश्रमात आलेला असतो, इकडून तिकडून वर्षभर कार्यक्रम करून आणि तेव्हा तुझी तो अर्पण त्या लागेल मेरा. तसं म्हणून या ठिकाणी सर्व भाई भक्तगण
रेट टाइम येतो तो किती मळ्या दिल होतात गगन आपला सप्ताह सुरू झाला. मी आईला जाऊन प्रार्थना केली जेणू बाबा जर सप्ताह पाऊस आला तर परत सप्ताह ठेवणार मी कृपा केली उद्या परवा पडो काही घेत नाही ते म्हणलं बाबा आमची बाग तुमची बाग तुमच्या डावण्या तुमच्या फवारण्या रात्री 12 वाजता सुद्धा सडी जसं बागाला रात्री 12 वाजता फवारणी मारतात पाऊस आल्या मारतात ना खरंच मारते का नाही भक्त मंडळी रात्री जर रात्री पाऊस पडला तरी रात्री 12 वाजता ट्रॅक्टर फिरायला अरे 9 दिवस 8 दिवस सप्त्याच्या निमित्तानं आपल्यावर किती डावना झाला असेल ती फवारणी नाही म्हणत आहे ही फवारणीच आहे. 7 दिवस सत्संग होतो अनेक प्रकारचा काम क्रोध मद मत्सर याच्यावर फवारणी होती आणि आपल्या डावण्याने बंद होते आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही एवढं मोठं सहकार्य करतात. आपल्या कारखान्याचं विशेष कर्मचारी वर्ग असो अधिकारी वर्ग असो या ठिकाणचे आपले या ठिकाणचे सरपंच असो पिंपळ्याचे तानाजी भाऊ असो सगळे किंवा या ठिकाणचे एमडी साहेब असो किंवा या ठिकाणचे महिला मंडळ असो सरपंच उपसरपंच त्यांचे सदस्य असो चांगलं सहकार्य करतात येतात. विशेष म्हणजे जय जनार्दन तरुण भक्त मंडळ सगळ्यात जास्त त्यांचं काम असल्यामुळं मंडळ एवढं मोठं चांगलं आहे दिसत छोट पण काम ज्यांचं मोठं ते संत जनार्दन स्वामी जय जनार्दन भक्त मंडळ तरुण भोसाळ नगर मंडळ त्यांचं आपण कार्यकर्त्यांचं स्वागत करू. प्रसाद प्रत्येकाला मिळाला म्हणून आरतीसाठी या ठिकाणी पाठीमागे आलाच प्रसाद तिच्या वाटले तिच्या प्रत्येकानं खिचडी घेतल्याशिवाय जाऊ नये भरपूर बनवलेली आहे 2-3 कुटुंब हा ज्यांची आज शबदानाची खिचडीची पंगत आहे त्यांचं या ठिकाणी आश्रमाच्या वतीने स्वागत सर्वांनी त्यांच्या वतीने स्वागत आहे. Hello.
भक्ती जनार्दन ज्यांनी ज्यांनी पंगत दिलेली आहे त्या सर्व शिवाजींचं पालखी पुढे आणि अतिशय भक्ती पालखी होईल. पंक्तीवाले चला जोडे जोडे पंक्तीवाले दोन दिवसात या जोडे जोडे तो भरा. पंक्तीवाले चला बाबाजी चारती होईल दोन मिनिटात. चला लवकर दैनिक पंगती चला. सात दिवस दैनिक पंगत दिली आहे सर्वांनी यायची जोडी फक्त एकच आरती होईल. चला चला जन्मी जन्मी पंक्तीसाठी योगदान दिलं आरतीसाठी. चला आरती होईल दोन मिनिटात तुमच्या आरती पुढे अर्थ घ्या जोडी जोडीने वाला. चला लवकर चला वेळ होतोय. सात दिवसात ज्यांनी पंगत दिले असेल नाश्ता दिला असेल दुपारचं जेवण दिलं असेल तर कृपया बाबाजींच्या पालखी समोर येऊन उभा राहायचं आरती ओवाळण्यासाठी. चला लवकर सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो.